तुरुंग आणि रुग्णालय असा प्रवास करत तब्बल 2.25 वर्षांनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ घरी परतलेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी आपल्या भावी वाटचालीबाबत काही संकेत दिले, अर्थात त्यांनी आपली अद्याप कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. छगन भुजबळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आणि नंतर भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 2 वर्ष तुरुंगात राहिलेले. न्यायालयानं जामीन दिल्यानंतर आणि KM रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर भुजबळ गुरुवारी प्रथमच प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर एका नव्या कसलेल्या नटाची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच. प्रश्न असा आहे की भुजबळांची पुढची राजकीय भूमिका काय असेल. भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सक्रिय होणार की नव्या पक्षाची वाट धरणार. पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पवार साहेबांशी संपर्क झाला, काही बोलणं झालं, आपली सदिच्छा भेट कधी आहे? पवार साहेबांचा म्हणजे जामीन मिळाल्याची बातमी मला माझ्या बाजूच्या माणसाने सांगितल्यानंतर पहिला फोन त्यांचाच आला. प्रकृतीचं कारण सांगत राष्ट्रवादीच्या मंचावर जाणं टाळण्याचा पर्याय सुद्धा भुजबळांनी खुला ठेवला आहे. कारण भाजप सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भुजबळांना बळीचा बकरा बनवल्याची त्यांच्या काही कार्यकर्त्यांची भावना आहे. भुजबळ रुग्णालयातून बाहेर पडण्याच्या आदल्याच दिवशी त्यांचे पुत्र पंकज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. पंकज वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं छगन भुजबळांसमोर आज घडीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शिवसेनेनं सामनामधून भुजबळांबाबत व्यक्त केलेली सहानुभूती लक्षात घेण्यासारखी आहे. तर तुरुंगात असताना सामनातल्या शब्दांनी आधार दिल्याचंही भुजबळांनी सांगितलंय. पडत्या काळामध्ये ज्यांनी 2 शब्दाचे काय होईना, परंतु आधार दिला वर्तमानपत्रातून, फोनद्वारे भेटल्यावर आणि शुभेच्छा म्हणजे पाठीमागे राहिले. ठीक आहे, अगदी कोण किती पुढे राहिलं, कोण कमी झालं, कोण जास्त झालं, पण सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या आहे मनातून ज्या आहेत, या नंतर मी वर्तमानपत्र वाचायचो. सगळ्यांना वाटायचं की लवकर बाहेर आलं पाहिजे, आता हे फार झालं. राणेंवर तीव्र प्रहार करणारी शिवसेना भुजबळांना मात्र वेगळा न्याय देतीय. त्यामुळे राष्ट्रवादी सोडायचीच असेल तर स्वपक्षात परतण्याचा भुजबळांचा मार्ग खुला आहे. समविचारी पक्षासोबत जाणं त्यांनी पसंत केल्यास ते काँग्रेसशी घरोबा करू शकतात. आरोपांमधून सुटण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा मार्गही त्यांना खुला आहेच. मात्र सध्या तरी गेल्या 2 वर्षात तुटलेला जनसंपर्क पुन्हा सुरू करण्यावर भुजबळांचा भर असेल. नाशिक एवलाच नव्हे तर देशभर दौरा करण्याची इच्छा त्यांनी त्यामुळेच बोलून दाखवली. नाशिकला वगैरे जे आहे ते आता हे सगळं हॉस्पिटल संपल्यानंतरच ना, नाशिक काय महाराष्ट्र काय भारतभर फिरू. नाशिकला वगैरे जे आहे ते आता हे सगळं हॉस्पिटल संपल्यानंतरच ना, नाशिक काय महाराष्ट्र काय भारतभर फिरू. राज्यात 1995 साली शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं, तेव्हा छगन भुजबळ हे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी भुजबळांनी आपल्या आक्रमक शैलीने शिवसेना आणि भाजपला सळोगी पळो करून सोडलं होतं. आता भुजबळ तुरुंगातून जामिनावर बाहेर आहेत. काही कायदेशीर अडचण नसेल आणि प्रकृतीने साथ दिली तर पुन्हा जुने आक्रमक भुजबळ राज्यातील जनतेला पुन्हा पाहायला मिळू शकतील. अर्थात भुजबळ सध्या केवळ जामिनावर बाहेर आलेत, त्यांच्यावरचे आरोप अद्याप तसेच आहेत आणि याचा निकाल लागण्यासाठी अद्याप बराच कालावधी जावा लागेल. दीपक भातुसे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.